स्वयं घोषित आस्ति तेरिगे अवैज्ञानिक हेच्चल विरोधिसि शिवमोग्ग नागरिक हितरक्षणा वेदिकेगळ ओक्कूटद सदस्यरु इंदु सरकारद गमन सेळेयलु विनूतनवागि प्रतिभटने नडेसिद्दारे। इंदु नगरद गोपी वृत्तदल्लि पोस्ट कार्ड चळुवळि नडेसिद सदस्यरु मोदले जनरु सामान्यरु कोविड अलेय संकष्टक्के सिलुकिद्दु लाक्डौन् निंदागि आर्थिक परिस्थिति हदगेट्टिदे अंत आपादिसिद्दारे। इंत संदर्भदल्लि गायद मेले बरेळदंते 2021-22ने सालिन आस्ति तेरिगेयन्न कानूनु तिद्दुपडि माडुव मूलक अवैज्ञानिकवागि तेरिगे हेच्चिसलागिदे एंदु दूरिद्दारे। इन्नु एसआर दर आधरिसि वाहन वासद मनेगळु वाणिज्य कट्टडगळु कैगारिका कट्टडगळु मत्तु खाली निवेशनगळिगे ई हिंदिन वर्षद तेरिगे मेले हलवु पट्टु हेच्चु तेरिगे विधिसिरुवुदु तेरिगेदारर मेलिन गदा प्रहारवागिदे। बेरे राज्यगळल्लि आस्ति तेरिगे मेले शेकडा 50रष्टु रियायति नीडिद्दारे। आदरे कर्नाटक राज्यदल्लि इदु एके साध्यवागिल्ल अंत प्रश्निसिद्दारे। इन संदर्भदल्लि ओक्कूटद प्रमुखरद केवी वसंत कुमार डॉक्टर एनएल नायक माजी शासकरद केवी प्रसन्न कुमार डीजी मंजुनाथ सतीश कुमार शेट्टि जी विजय कुमार सेरिदंते हलवरु उपस्थितरिद्दरु। कॉमर्स एंड इंडस्ट्री मत्तु नागरिक हितरक्षणा वेदिके परवागी निन्ने एफकेसीसीएल्ली आयोजिसिद्द मंत्री पौराडळित मंत्री मत्तु कार्मिक मंत्री इंडस्ट्रियल मंत्री जो इल्ली नडेदिरतक्कंत अवैज्ञानिक टैक्सेशन आन पब्लिक्स इदन्नु तडेहिडिबेकंत आदेशवन्नु कोरि एल्ला जिल्लेगळिंद चेंबर्स आफ् कामर्स एंड इंडस्ट्री और एफ के सी सी मूलक मनवियन्नु मत्तु नम्म अदरल्ली इरतक्कंत बेडिकेगळन्नु मंडिसिद्देवे। अदक्के मान्य मंत्रिगळाद बसवराज बैरति अवरु हागू जगदीश शेट्टर अवरु सकारात्मकवागि स्पंदिसिद्दारे। ई नम्म एनु अवैज्ञानिकवादि अवरु टैक्सेशन फिक्स माडिदारे इदन्नु तडे हिडीतीवेंब आश्वासनेयन्नु कोट्टिद्दरिंद यारू टैक्स कट्टबेडि अंत नावु ई मूलक एल्ला नागरिकरल्लि बेडिकेयन्नु सल्लिसुत्तेवे। इदु शीघ्रदल्ले इत्यर्थवागि वैज्ञानिकवागि एनिदे आ टैक्सेशन पद्धति नागरिकर मेले होरेयागदंते बरबे ना घोषिसिद्देवे अदक्के स्पंदिसिद्दारे। धन्यवाद। कर्नाटक राज्य सरकार स्वयं घोषित आस्ति तेरिगेनल्लि इवत्तु तेरिगे पद्धतियन्नु बदलावणे माडिदे। एसआर दर आधारितवागि प्रति वर्ष तेरिगे हाक्तक्कंत पद्धतियन्नु इवत्तु मत्ते जारिगे तंदिद्दारे। 2005 ರಲ್ಲಿ ಅವತ್ತಿನ ಸರ್ಕಾರ ಅದನ್ನು ವಾಪಸ್ ಪಡೆದಿತ್ತು। ಅವತ್ತು ನಮ್ಮ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಬೆಂಬಲ ಕೊಟ್ಟರು। ಇವತ್ತು ಯಾರು ಆಡಳಿತ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅವರೇ ಬೆಂಬಲ ಕೊಟ್ಟಿದ್ರು। ಇದು ತೆರಿಗೆಯ ವ್ಯವಸ್ಥೆಯ ದುರಂತ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ತಪ್ಪಾಗಲಿಕ್ಕಿಲ್ಲ। ಈ ಸಂಕಷ್ಟದ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ನಮಗೆ ಸರ್ಕಾರ ಮಾನವೀಯತೆ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ರಿಯಾಯಿತಿ ಕೊಡಬೇಕಾಗಿತ್ತು। ಇವತ್ತು ಆಂಧ್ರ ಸರ್ಕಾರ ಇರಬಹುದು, ತೆಲಂಗಾಣ ಸರ್ಕಾರ ಇರಬಹುದು, ಗುಜರಾತ್ ಇರಬಹುದು, ತಮಿಳುನಾಡು ಸರ್ಕಾರ ಶೇಕಡ 50ರಷ್ಟು ತೆರಿಗೆಯಲ್ಲಿ ರಿಯಾಯಿತಿಯನ್ನು ನೀಡಿದೆ। ಆದರೆ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ತೆರಿಗೆ ಹೊರೆಯ ಮೇಲೆ ಹೊರೆಯನ್ನು ಹಾಕಿದೆ। ಹೆಚ್ಚಳ ಹೇಳ್ತಿರದು ಆಸ್ತಿ ತೆರಿಗೆ ಯಾವ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಏರಿಕೆ ಆಗಿದೆ ಅದೇ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಅದೇ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಆಸ್ತಿ ತೆರಿಗೆಯನ್ನು ಏರಿಕೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ। ಶಿವಮೊಗ್ಗದಲ್ಲಿ ನಾವು ಒಂದು ಪಟ್ಟಿ ಮಾಡಿದೀವಿ, ವರ್ಷಕ್ಕೆ ಕನಿಷ್ಠ 23 ರಿಂದ 100 ರಷ್ಟು ತೆರಿಗೆ ಹೆಚ್ಚಳ, ಆಸ್ತಿ ತೆರಿಗೆ ದರ ಹೆಚ್ಚಳ ಆಗಿದೆ, ಎಸ್ಆರ್ ದರ ಹೆಚ್ಚಳ ಆಗಿದೆ। ಇದೇ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಆಸ್ತಿ ತೆರಿಗೆ ಹೆಚ್ಚಳ ಆಗ್ತಾ ಇದೆ। ಇದು ತೆರಿಗೆದಾರರ ಮೇಲೆ ಹೊರೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದೆ। ಹಿಂದೆ ನ್ಯಾಯಯುತವಾಗಿ 3 ವರ್ಷಗಳಿಗೆ 15% ಹೆಚ್ಚಳ ಆಗ